बातमी पुण्यातून आहे. पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी सुहास दिवसे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. मात्र दिवसे यांच्या नियुक्तीवर आम आदमी पक्षानं हरकत घेतली असून त्यांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली. गेल्या 4 वर्षांपासून दिवसे हे पुण्यात महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत, त्यामुळे निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदल्यांसाठी जे नियम ठरवून दिले त्याचं उल्लंघन झालंय, त्यामुळे दिवसे यांची बदली रद्द करावी अशी मागणी आम आदमी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि सुराज्य संघर्ष समितीचे विजय कुंभार यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. तर दिवसेंच्या नियुक्तीला आता आप पक्षानं आक्षेप घेतलाय. बदल्यांच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप केला जातोय आणि त्याची तक्रार थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आली. बदल्यांच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आपनं धाव घेतली आणि दिवसे यांची तक्रार केली. दिवसे हे जवळपास गेले 5-6 वर्ष पुणे जिल्ह्यामध्येच कामाला आहेत. अशा स्थितीमध्ये त्यांना पुन्हा निवडणुकीचं काम मिळेल अशा पद्धतीने बदली व्हायला नको होती, परंतु त्या पद्धतीनेच बदली झालेली आहे. आणि अशा बदल्या ह्या राजकीय दबावापोटी किंवा चांगल्या संबंधापोटी होतात, कारण इलेक्शनमध्ये त्यांना फायदा व्हावा म्हणून. त्यामुळेच ही बदली रद्द करावी अशी मागणी मी इलेक्शन कमिशनकडे केलेली आहे.